कोणी आव्हान निर्माण करेल त्याला त्या ठिकाणी एकतरी जाऊन भिडण्याची आजही माझ्यामध्ये 67 वर्षी हिम्मत आहे। राज्यातील घडलेल्या राजकीय घडामोडी आता तालुका स्तरावर येऊन पोहोचल्यात। तालुका स्तरावरचं राजकारण आता गुंतागुंतीचे आणि अनपेक्षित झालंय। या घडामोडीत मात्र कर्जत खालापूर मतदारसंघात ज्यांनी 3 वेळा नेतृत्व केले ते राजकीय नेते मात्र शांत असल्याचं पाहायला मिळतंय। 3 वेळा आमदार राहिलेले सुरेश लाड कुठे आहेत? शांत आणि संयमी असलेले सुरेश लाड यांच्या मनात चाललंय तरी काय? लाड काय खेळ खेळतात? लाड कुठल्या पक्षात प्रवेश करत आहे का? असे एक ना अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आता सर्वसामान्य नागरिकांना देखील पडू लागलेत। सुरेश लाड जेवढे शांत आणि संयमी आहेत तेवढेच ते आक्रमक देखील असल्याचं कर्जतकरांनी पाहिले। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सत्तांतरानंतर सक्रिय झालेले सुरेश लाड आता पुन्हा अजित पवार यांच्या सत्ता प्रवेशानंतर शांत झालेले पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरेश लाड यांना रायगड जिल्ह्याची सूत्र आपण आपल्या हातात घ्यावी अशी इच्छा देखील व्यक्त केली होती। मात्र सुरेश लाड यांनी आपल्या तब्येतीचं कारण समोर करून सुरेश टोकरे यांचं नाव रायगड जिल्हाध्यक्ष पदासाठी दिलं। त्यानुसार सुरेश टोकरे यांना रायगड जिल्हाध्यक्षपदी जयंत पाटील यांनी नियुक्तीही केली। दरम्यान कर्जत खालापूर या दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी वाढवण्याचं काम सुरेश लाड यांनी गेल्या 25 वर्षात केलंय। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस 2 गटात फुटली असताना सुरेश लाड यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र हातात घेणं गरजेचं आहे। पण लाड यांनी शांत राहणं पसंत केलंय। मध्यंतरीच्या काळात सुरेश लाड हे भाजपा किंवा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार अशा बातम्या देखील झळकल्या होत्या आणि तशा चर्चा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सुरेश लाड यांच्यासोबत केल्याही होत्या। मात्र आता राज्यात झालेल्या राजकीय परिवर्तनानंतर सुरेश लाड यांनी आपला निर्णय थांबवलेला दिसतोय। राजकीय नेत्याला आपले कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांचं पाठबळ आवश्यक असतं। मात्र आता सुरेश लाड यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचं पाठबळ दिसून येत नाही। सुरेश लाड यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यात ज्या कार्यकर्त्यांना पद आणि प्रतिष्ठा दिली ते कार्यकर्ते आज त्यांच्या सोबत नाहीयेत। रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे आणि सुरेश लाड यांच्या राजकीय शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत खालापूर तालुक्यात 2 गटात विभागली गेली। राष्ट्रवादी काँग्रेस ही दरम्यानच्या काळात सुधाकर घारे यांनी आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांना सुनील तटकरे यांचं पाठबळ राहिलं। सुधाकर घारे यांच्या रूपानं कर्जत खालापूर तालुक्यात आमदारकीचा नवा चेहरा समोर आणण्यासाठी तटकरे यांनी घारे यांना पाठबळ दिलंय आणि इथेच तटकरे आणि लाड यांच्या वादाला देखील सुरुवात झाली। तटकरे आणि लाड यांची राजकारणापलीकडची मैत्री रायगड जिल्ह्यानं पाहिली आहे। मात्र या मैत्रीत आता दुरावा आलाय। सुरेश लाड हे आता जाहीरपणे सुनील तटकरे यांनी आपले राजकीय खच्चीकरण केलं असल्याचं सांगतायत। मात्र आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रायगड जिल्ह्यात नेतृत्व हवं असताना सुरेश लाड यांनी नेतृत्व नाकारणं म्हणजे येणाऱ्या काळात इतर राजकीय पर्याय समोर असल्याचं दिसतंय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये युती आघाडी कशी असेल माहीत नसले तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असणार हे निश्चित आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नितीन सावंत हे उमेदवार असल्याचं शिवसेनेचे नेते सांगतायत। मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरेश लाड हे पर्याय असू शकतात। म्हणून याच तर कारणानं सुरेश लाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय राजकारण करत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतायत। परंतु अजून बरंच पुला खालून राजकीय वारे व्हायचे आहेत, त्यामुळे सुरेश लाड कधी राजकारणात सक्रिय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत।